नमस्कार मंडळी, मी गणेश, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गावठी दरबार. तर मित्रांनो, आजचा एक अपडेटचा व्हिडिओ आहे. झालं आहे असं की बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि झड आहे मित्रांनो, आणि आपले पक्षी दिवसभर झाले घरातच कोंडून आहेत आणि त्यांना खूप भूक लागलेली आहे. म्हणून त्यांना जस्ट आता मी शाळेतून आलो आहे आणि बघितलं की बाहेरचं वातावरण वगैरे, आणि घरून सांगितलं आजीनं वगैरे की पक्षी आपण सोडलेले नाहीत आज, तर मग त्यांना खायला आणलेलं आहे मित्रांनो. आणि बघा किती भुकेजलेले आहेत सगळेजण, आणि पाहून वाईट वाटतंय. मुके प्राणी आहेत किंवा मुके पक्षी आहेत आणि यांना बोलता येत नाही मित्रांनो, पण प्रॉब्लेम पण तसा होता, सिच्युएशन तशी होती, म्हणून त्यांना बाहेर सोडलं नाही मित्रांनो. तर बघा आता पण मध्येच आहेत हे आणि तिथूनच मधूनच खात आहेत. बाहेर यायला यांना मज्जाव आहे का, तर लगेच घाण करतात मित्रांनो त्यासाठी. तर मस्तपैकी फीड आहे, फीड कालवलेलं आहे आणि दररोज हे फीड खातात मित्रांनो ते. तर मस्तपैकी दोघी तिघी पण तोंड बाहेर काढून खात आहेत आणि भूक लागलेली आहे मित्रांनो, म्हणून फास्ट फास्ट खायचं त्यांचा कार्यक्रम इथे चालू आहे. आजीनं मुद्दाम त्यांना सोडलेलं नाही का, तर भिजल्यानंतर लगेच हे आजारी पडतात मित्रांनो. आणि इकडं पिलं आहेत छोटी आपली, तुम्हाला माहीत आहेत. आता ह्या पिलांना आज म्हणजे 26 तारखेला मित्रांनो आज 4 महिने कम्प्लीट झालेले आहेत आणि मोठा कोंबडा वगैरे बाग देत आहे. मोठा कोंबडा मित्रांनो जो ह्या आहे तो हिरव्या पायाचा दिसतो आहे बघा, मध्ये हिरवा पाय. तर तो जो कोंबडा आहे तो बाग देत आहे मित्रांनो, आणि जोरात बाग देत आहे. आत्ताच थोड्यावेळाखाली बाग दिली या कोंबड्यानी. आणि आपला जो मोठा कोंबडा होता मित्रांनो, तो कोंबडा आपण विकून टाकलेला आहे आणि तो पप्पाने विकला मित्रांनो, 1000 रुपयाला गेला तो. तर इकडे 5 पक्षी आहेत आपले दुसरे वेगळे, तर त्यांना पण खायला ठेवलं होतं, पण खाल्लं आहे त्यांनी थोडंफार. आणि आता मोबाईलच्या प्रकाशामध्ये तर जास्त खात आहेत, दिवस मावळत आहे मित्रांनो. आणि या टायमिंगला त्यांना खायला ठेवलेलं आहे, दिवसभर हे भुकेलेले आहेत. आणि याच्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी द्यायची काहीच गरज नाही. पाण्याचा जो सोर्स असतो किंवा पाण्याची जी रिक्वायरमेंट असते ती पण या खाद्यामधून या फीडमधून त्यांची भरून निघते मित्रांनो, आणि पोट पण भरतं. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सप्लिमेंट्स पण असतात, त्या सप्लिमेंट्समुळं त्यांच्या शरीराची जी झीज असते ती पण भरून निघते. आणि तोपर्यंत या तिघी बाहेर आलेल्या आहेत. आणि बघा मध्ये एक अंडं दिलेलं आहे आपल्या पटडीनं, अंडं दिले मित्रांनो. अंडं ते कलेक्ट करून घेतो मी. जी मोठीवाली पटडी आहे आपल्याकडं, जी सगळ्यात पहिल्यांदा जन्मलेली होती, तर तीच आता फक्त आहे. कोंबडा जो होता तिच्यासोबतचा तो कोंबडा आपण विकून टाकला. संध्याकाळी अचानक पप्पांनी विकायला दिला, बघा तिनं घाण पण केले आणि तिघी बाहेर जायचा प्रयत्न करत आहेत, पण बाहेर खूप चिखल आहे आणि पाणी पण आहे मित्रांनो, त्यासाठी या तिघींना बाहेर सोडू शकतच नाही आपण, म्हणूनच मध्ये ठेवलेलं आहे. थोडंसं इकडे तिकडे गेले की लगेच बाहेर येतात आणि बाहेर जायला बघतात मित्रांनो या पक्ष्या, म्हणजे हे जे पक्षी आहेत ते आपले. आणि आपल्या ह्या कोंबडीला मित्रांनो आता पंख आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगोदर पूर्ण उघडी दिसत होती होंडी, तर आता तशी नाही मित्रांनो ती, तिला आता छानपैकी पंख आलेले आहेत. आणि हा मोठा कोंबडा, तर व्हाईटवाला मोठा कोंबडा आणि व्हाईटवाली पटडी मित्रांनो खूप सुंदर दिसतात, खूप म्हणजे खूपच सुंदर. आणि बघा तुरा वगैरे कसा आलेला आहे त्यांना मस्त. आणि बाकीच्या कोंबड्यांना तुरा आहे पण इतका मोठा झालेला नाही मित्रांनो आणखीन, जितका हा पांढरा कोंबडा झालेला आहे. म्हणजे हे कसं असतं, अंडा जेव्हा आपण कोंबडी अंड्याखाली ठेवतो मित्रांनो, त्यावेळेस जे पहिलं पिल्लू निघतं अंड्यामधून, तर ते पिल्लू असतं मित्रांनो हे मोठं दिसणारं, आणि तो कोंबडाच असतो. शक्यतो जास्त म्हटलं तर कोंबड्यामध्ये ताकद असते कोंबडीपेक्षा. आणि जे सुरुवातीला निघणारे असतात ना ते कोंबडे असतात मित्रांनो, का तर ते जास्त ताकद लावतात, बाय बर्थही त्यांच्यामध्ये ताकद असते आणि ते अंड्यातून लवकर बाहेर निघतात. आणि जे त्यांचं वेट असतं किंवा त्यांचा आकार असतो तोसुद्धा बऱ्यापैकी मोठाच असतो मित्रांनो. आणि मग नंतर जे निघतात उशिरा, तर त्या कोंबड्या असतात मित्रांनो, त्यांच्यामध्ये एवढी कोंबड्याच्या तुलनेमध्ये, म्हणजे कोंबडा नर त्याच्या तुलनेमध्ये कोंबडीमध्ये ताकद कमीच असते, आणि मग ते ताकद कमी लावतात आणि मग उशिरा निघतात. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे बरं का. आता तुम्हाला तो कसा वाटतो ते प्रत्येकाची मेंटॅलिटी आहे, कुणाला पटेल कुणाला नाही पटेल, पण मला तरी वाटतं की हे असंच असतं. तर मित्रांनो मस्तपैकी फीड टाकलेलं आहे, आपली कोंबडी पण मस्तपैकी खात आहेत. आणि विशेष म्हणजे यांना दिवसभर झालं बाहेर सोडलं नाही, आणि मी ज्यावेळेस आलो ना मित्रांनो त्यावेळेस ह्या कोंबड्यामधून त्या ह्या झापडीला, म्हणजे बाहेर त्यांचं जे दार आहे त्या दाराला चोच मारत होत्या. जस्ट चुकून आली ही, मला चुकून आत्ता जस्ट ह्यांना खाऊ घातलं आहे, पण बघा तुम्ही खाली तिचं पोट वगैरे किती दिसतं आहे, म्हणजे जी थैली असते ना अन्न साठण्याची, तर तिथं ते बऱ्यापैकी मोठं दिसतं आहे. आणि खाल्लेलं आहे हिनं, पण हिला दररोज सवय आहे बाहेर फिरायची, त्यामुळं ही थोडंसं गेट उघडं होतं आणि त्यातून लगेच बाहेर निघाली. एकटीच आहे बाहेर, सगळे बाकी सगळे कोण नाही. आणि कसं आहे संध्याकाळच्या वेळेला मांजर वगैरे असण्याची किंवा कुत्रा वगैरे असण्याची जास्त दाट शक्यत असते, आणि आता दिवस मावळलेला आहे. तुम्हाला बघता येईल बघा इकडं पाऊस वगैरे पडतो आहे सगळीकडे, त्यामुळं मी आपले पक्षी सोडलेले नाहीत. त्यात ही आलेली आहे चुकून फक्त मित्रांनो, तर हिला आज आपण आता घातल्या पाहिजे, पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी. आज पक्षी नाही सोडले बाहेर, आपण आताच ठेवलं आणि त्यांना खायला पण आताच दिलं आहे.
ही अंडे देत आहे मित्रांनो सध्या, आणि पण कोंबडा आपल्याकडे नाही, त्यामुळं हिचे पण जे अंडे असतील आता मिळणारे ते सगळे नॉन फर्टाईल असतील. बघा जात आहे मधी, चल 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 मध्ये जा. चल तर मंडळी तिघींचंही खाऊन झालेलं आहे आणि आतला व्ह्यू दाखवतोय तुम्हाला. मध्ये असं असतं आणि कसं आहे, बाहेर ठेवायला काही हरकत नाही, पण अशा पावसामध्ये लगेच थंडी वाजून कोंबडी आजारी पडण्याची शक्यता दाट असते. तर मित्रांनो आता थोडंसं धान्य आणलेलं आहे, तर बघा मस्तपैकी खात आहेत तिघी पण. म्हणजे कोंबडीचं कसं असतं, खूप सारं साठवतात अगोदर बाहेरच्या थैलीमध्ये, गळ्याच्या खाली जे गोल गट्टू येतो आहे मित्रांनो, गोल दिसतं बघा सेंटरमधल्या कोंबडीच्या खाली, गळ्याच्या खाली दिसतं आहे साठलेलं अन्नाचं. अन्नाची पिशवी असते बाहेर साठलेली असते, आणि त्यातून मग जेवढं पाहिजे तेवढं मध्ये घेतलं जातं आणि मग ते डायजेस्ट केलं जातं आणि मग विष्टेवाट बाहेर सोडलं जातं असं. तर मग कोंबडी अगोदर खाऊन घेते जेवढं पाहिजे तेवढं, पूर्ण टोटली भरून घेते पिशवी. तर गहू टाकलेले आहेत आणि परत ते गहू टिपत आहेत मित्रांनो, दाणे वगैरे टाकलेले आहेत. आपण तांदूळ टाकतो, गहू टाकतो, ज्वारी टाकतो, जे मिळेल ते टाकतो, आणि हे कोणीतरी दिलेले आहेत मित्रांनो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला आणायची गरज नाही भासत, शेजारी पाजारी पण खूप सारे लोक आहेत तर ते लोक देतात. तर मित्रांनो मस्तपैकी हे खात आहेत आता, ह्यांचं पोट पण भरलेलं आहे आणि आपलं काम पण झालेलं आहे. तर हा एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. पावसाळ्याच्या दिवसात तेवढी केअर करावी लागते मित्रांनो, आणि त्यांची केअर वेळोवेळी घेतली जाते. तर कसा वाटला ते नक्की सांगा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद.